Good morning, 7th class. Today we learn number 3 chapter LCF and LCM. Okay? So, Banu, now we will ask you to write about page number 22. Okay? So, Banu, here we will accept you. If the greatest of the value, if the greatest of the value, sorry, of the given numbers, of the given numbers, आहे बघा, is divisible by the, is divisible by the other numbers, then that the greatest number is the LCM of the given number. Baga, tar kay sangitlele hai baga bayano. If the greatest given number is divisible by the other number. Baga, ekhadi sankhya dilele hai, tyamadli sarvat mothi sankhya. ही संख्या त्या इतर दोन संख्येचा काय असतो डिविजिबल असतो म्हणजे विभाजक असतो एंड दैट द ग्रेटेस्ट नंबर इज द एलसीएम ऑफ द गिवन नंबर आणि जो ग्रेटेस्ट नंबर आहे जी मोठी संख्या आहे तो त्या संख्येचा एलसीएम असतो म्हणजे लसागे असतो कळते काय बाळांनो तर बघा दिलेल्या संख्यांपैकी काय सांगितलं मी दिलेल्या संख्यांपैकी हा सर्वात मोठी संख्या जी असते ती त्या संख्येचा डिव्हिजर असतो म्हणजे विभाजक असतो बाळांनो ओके आणि ती संख्या द ग्रेटेस्ट नंबर आणि ती सर्वात मोठी संख्या ही त्या दिलेल्या संख्येचा एलसीएम म्हणजे लसागे असतो हां एवढं लक्षात ठेवा बाळांनो त्यानंतर आपण पेज नंबर 22 वरचा एग्जांपल नंबर 3 चालू होतो बघा बघा काय आहे ते या साइडचं चालू होतं ओके तर बघा एग्जांपल लिहून घ्या ते सगळ्यांनी त्यानंतर सोडवायचं आहे वाचतो बघा मी ऑन डिवाइडिंग अ सर्टन नंबर बाय 8 10 12 ओ 14 द रिमाइंडर इज ऑलवेज 3 व्हिच इज द स्मॉलेस्ट सच नंबर बघा एक संख्या आहे त्याला अनुक्रमे काय होतो 8 10 12 14 हां एक संख्या आहे हां त्या संख्येला 8 10 12 14 या संख्येने भागले असता त्यांची बाकी रिमाइंडर म्हणजे बाकी किती येते 3 येते व्हिच इज द स्मॉलेस्ट सच नंबर तर अशी लहानात लहान संख्या कोणती हां ती लहानात लहान संख्या कोणती बघा तर मग हां पहिल्यांदा आपण काय करूया एग्जांपल नंबर 3 हां क्वेश्चन लिहून घ्या बाळांनो तुम्ही तर बघा पहिल्यांदा किती दिलेले आहे आपल्याला 8 10 12 14 यांचा काय करूया आपण एलसीएम करूया देन एलसीएम ओके तर बघा आपण यांचा काय करूया टू फाइंड या दीज नंबर्स दीज मल्टीपल लेट अस फाइंड द एलसीएम इज गिवन नंबर ओके तर बघा यांचा पहिला काय करूया आपण एलसीएम काढूया यांचा काय काढूया एलसीएम चला काढूया मग हां जर एकामध्ये काढत असाल जर इव्हन नंबर
असता हां तर बघा बाळांनो 1 10 12 ऑफ 14 ओके 2 2 जा 2 4 जा 8 हां 2 4 जा 8 2 5 जा 10 2 6 जा 12 2 7 जा 14 ओके त्यानंतर 2 ना परत मल्टीप्लाय होतो 2 2 जा 4 5 ना जाते काय 9 2 3 जा 6 आणि 7 आहे तसं त्यानंतर 2 1 जा 2 5 आहे तसं 3 आहे तसं आणि 7 आहे ओके तर हेंचं आपल्याला काय करायचं आहे बाळांनो एलसीएम काढायचं आहे काढूया तर बघा एलसीएम इज इक्वल टू 2 into 2 into 2 हाँ इते आले आहे 3 वेळा 2 into 2 into 2 into 5 into 3 into 7 5 into 3 into 7 चला सगळ्यांचा गुणाकार किती येतो बघा आता बाळांनो 2 2 4 4 2 8 8 5 40 हां 40 आणि 21 किती येतो बघा 4 4 1 जा 4 4 2 जा 8 आणि हा 0 हाँ ऐसा 840 ओके त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपल्याला रिमाइंडर जो दिलेला आहे बाकी जी दिलेली आहे ती मिळवायची आहे बघा तर मग यल सी दैट नंबर इज इक्वल टू व्हाट एलसीएम प्लस रिमाइंडर रिमाइंडर किती आहे आपला 3 आहे रिमाइंडर किती आहे 3 आहे एलसीएम कितीला आलेला आहे 840 रिमाइंडर आपल्याला पुस्तकामध्ये किती दिलेला आहे 3 दिलेला आहे तर बघा टोटल करा 843 हे झालं तुमचं एग्जांपल सॉल्व ओके तर बघा काय केलं आपण दिलेली जी संख्या आहे त्याचा काय केला एलसीएम काढला आणि जे रिमाइंडर आहे त्यामध्ये फक्त मिळवलेले आहे कारण या सगळ्यांची बाकी तुम्हाला किती येते म्हटलेले आहे एग्जांपल मध्ये 3 फक्त ही मिळवलेले आहे आणि एग्जांपल सॉल्व केलेला आहे ओके बाळांनो त्यानंतर नंबर सेकंड घेऊन घ्या हे नंबर 4 घ्या आता नंबर 4 तर बघा बाळांनो ऑफ द नंबर 16 20 एंड 80 बघा एग्जांपल नंबर 4 आहे फाइंड द एलसीएम कोण कोण आहे ऑफ द नंबर्स नंबर किती आहे बाळांनो 16 20 एंड 80 ओके तर चला तर बाळांनो आपण यांचा काय करूया एलसीएम काढूया ओके पहिल्यांदा काय करूया आपण आता वेगवेगळे काढून बघूया 60 चं काढा हां 60 चं काढा बाळा 16 2 8 जा 6 2 2 जा 4 हां सॉरी 2 4 जा 8 2 2 जा 4 2 1 जा 2 ओके त्यानंतर आपण काढायचं आहे बाळांनो 20 चं काय करायचं आहे आपण 20 चा एलसीएम काढायचा आहे काय आहे ना 20 चा एलसीएम बघा तर बाळांनो 20 किती आहे ना 20 चा एलसीएम 20 काय आहे बघा बाळांनो 2 2 1 जा 2 2 2 जा 10 ओके घेऊन घ्या सगळ्यांनी व्यवस्थित पद्धतीने त्यानंतर बघा रेष मारा ओके त्यानंतर बघा किती येणार आपलं किती ना इवन नंबर आहे किती ना भाग जाणार आहे ना तर परत 2 ने मल्टीप्लाय होणार आहे ना होय ना 2 5 जा 10 आणि 2 जातो का नाही 5 1 जा 5 त्यानंतर 80 ला भरायचं आपल्याला मल्टीप्लाय करायचं आहे बघा 80 हां 80 2 4 जा 8 0 2 2 जा 4 0 2 1 जा 2 2 5 जा 10 5 1 जा 5 ओके तर बाळांनो हे आपण वेगवेगळे काढलेले आहे आता सगळ्यांचे काय घ्यायचे आपण एलसीएम लिहूया सॉरी ओके एलसीएम लिहूया फॅक्टर्स लिहूया 16 चे बघा 2 2 2 2
टू, ट्वेंटी से किती आले बघा, टू इंटू टू इंटू फाइव, एंड एटी से टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू फाइव, ओके। तर यामध्ये कॉमन कोणकोणते सारे बघा पाहणं जरा, हां तर हाय 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 आणि कोणते सारे काय नाही, तर बघा लिहायचं एलसीएम इज इक्वल टू 2 इनटू 2, ओके 2 इनटू 2 आणि कोण कॉमन दिसले, आता राहिला हे आणि हाय 2 आणि हाय हाय इनटू 2 आणि राहिलं कोण 5, सो गुणाकार करा यांचं, 2 2 चा 4 इनटू 4 इनटू 5, 5 4 चा 20, 24 जा 40, सॉरी 80 है ना पहला आंसर ये सब, ओके तर 80 आंसर आ रहे हैं, एलसीएम कौन आ रहा है 80, तर बगा आपने ना ये तो संख्या कितनी है 80 आ रहे हैं, सग्यात मोटी संख्या कौन आ रहा है 80 आ रही, तर कैसा निकला है तभी तुम्हाना, if the greatest of the given number बगा सग्यात मोटी संख्या is divisible by the others number, हा सगळ्यात मोठी संख्या ही त्या संख्येचा काय असतो, विभाजक असतो, डिव्हिजिबल असतो, एंड द ग्रेटेस्ट नंबर इज द एलसीएम ऑफ द गिवन नंबर, आणि जी सर्वात मोठी संख्या असते ती त्या संख्येचा एलसीएम असतो, बघा तर कळते काय, हा इज द ग्रेटेस्ट नंबर गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय द अदर नंबर्स, हा त्यांचा काय असतो विभाजक असतो, एंड द ग्रेटेस्ट नंबर इज द एलसीएम ऑफ काय आहे तो ग्रेटेस्ट नंबर, लक्षात ठेवा बाळांनो, ओके। तर बाळांनो एग्जांपल नंबर 3 जो आहे पेज नंबर 23 वरचा आहे, तुम्ही घरी लिहायचा आहे, हां आणि जे जे आज शिकवलेला आहे ते सुद्धा तुम्ही लिहायचा आहे, ओके। तर बाळांनो आज आपण इथंच थांबूया आणि बाळांनो मी अनेकदा सांगतो हे लिहून जे क्वेश्चन लिहूनच जे शिकवलेलं आहे ते आंसर लिहा, ओके बाळांनो। तर बाळांनो आज आपण इथंच थांबूया, जर काही कारण असेल शंका असेल तर पुन्हा मला स्टडी क्लासला विचारा, ओके थँक्यू।